अपेक्षितच नव्हतं की एवढ्या लवकर आम्हाला आमचा बैल सोडून जाईल. खंड्यामध्ये आमच्या परिवारातील सदस्य परत परत येत वाटेल की खंड्या कोणत्याही रूपात येऊ आमच्याच घरी येऊ. खंड्या शेतकऱ्याचा जीवाभावाचा खरा मित्र म्हणजे शेतीत काबाड कष्ट करणारा बैल. मावळ तालुक्यातील जाधव परिवारात 5-6 वर्षांपूर्वी खंड्या नावाचा एक काबाड कष्ट करणारा आणि मायाळू बैल दाखल झाला. जाधव कुटुंबियांनी अगदी मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ करून त्याला मोठं केलं. त्यानं देखील अनेक वर्ष बैलगाडा शर्यतीत आपला आणि मालकाचा नाव लौकिक केला, अनेक पुरस्कार देखील मिळवले. मात्र बैलगाडा शर्यतीत रुबाबदार असणाऱ्या खंड्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. मालक गोठ्यामध्ये खंड्याला चारा देण्यासाठी आले तेव्हा तो मृत अवस्थेत त्यांना दिसला. जाधव कुटुंबियांनी आपल्या जीवाभावाच्या बैलाला त्याच्या मृत्यूनंतर अनोख्या पद्धतीनं अखेरचा निरोप दिलाय. बैलगाडा शर्यतीत कायम रुबाब दाखवणाऱ्या खंड्याला भावपूर्ण निरोप देत घरासमोर त्याची समाधी त्यांनी उभारली आहे. एवढंच नाही तर त्याचा दशक्रिया विधी देखील केलाय, ज्यामध्ये गावकऱ्यांनी देखील हजेरी लावली. खंड्याला भावपूर्ण निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. त्याच्या आठवणीत अनेक जण दशक्रिया विधीला उपस्थित होते. बैलगाडा शर्यतीत खंड्यानं अनेक विक्रम केलेत तर रांजणगाव, लोहगाव, चरहोली यांसारख्या 65 अधिक ठिकाणी शर्यती त्याने जिंकल्या. तसेच महाराष्ट्र केसरी घाटाचा राजा म्हणून नावलौकिक देखील मिळवला होता. या बैलानं केलेल्या उपकारांची परतफेड म्हणून जाधव कुटुंबियांनी आपल्या घराशेजारीच त्याचा दफनविधी केला. जाधव कुटुंबियांनी खंड्याला एखाद्या मुलाप्रमाणे जोपासलं, त्याचा सांभाळ केला. खंड्यानं बैलगाडा शर्यत असो किंवा शेतीतील कामं असो, कधीच स्वतःची मान खाली जाऊ दिली नाही. बैलगाडा शर्यतीत अनेक पुरस्कार त्याने मिळवून दिले. त्याचबरोबर त्यानं घाटाचा राजा हा मान जाधव कुटुंबियांना मिळवून दिला. मात्र अचानक त्याच्या जाण्यानं सर्वत्र शोक पसरला असून तो पुन्हा कोणत्या तरी रूपानं आमच्या घरात यावा अशा भावना राहुल जाधव यांनी बोलताना व्यक्त केल्यात. अपेक्षितच नव्हतं की एवढ्या लवकर आम्हाला आमचा बैल सोडून जाईल. खंड्यामध्ये आमच्या परिवारातील सदस्य गेल्या 5.5 वर्षापासून आमच्याकडे असलेला खंड्या कधी मागे वळून पाहून दिलं नाही. कायम स्पर्धेमध्ये नंबर काढणारा आणि आमच्या प्रत्येक सदस्याने, आमच्या बैलगाडा संघटनेमधील प्रत्येक व्यक्तीने खंड्याला आपल्या भावाप्रमाणे, आपल्या मुलाप्रमाणे जपलं. खरं तर ज्यावेळी हा अंकुश जाधवांकडून आम्ही बैल घेतला त्यानंतर त्याचं पालन पोषण ते घरातल्या व्यक्तीप्रमाणे केलं आणि मुकाप्राणी हा निस्वार्थी असतो त्याच पद्धतीने त्याने आपलं जीवन जगलं. कायम आमचं, आमच्या परिवाराचं, आमच्या संघटनेचं कायम नाव वाढवण्याचं काम केलं. ज्या ज्यावेळी कधी बैल झुपायला कमी असताना जरी खांड्याला झुपला तरी त्यांनी मान खाली जाऊ दिली नाही. अभिमानाने आणि ताटमानेने आम्हाला घाटातून वर जाण्याची संधी खांड्याने दिली आणि म्हणून प्रत्येक वेळी आपण जीवन जगत असताना आपल्याला जो आनंद हवा असतो तो आनंद आम्हाला आमच्या खंड्याने दिला. परंतु खंड्या एवढ्या कमी वयामध्ये आणि एवढ्या अचानकपणे आम्हाला सोडून जाईल असं आम्हाला कधी वाटलंच नव्हतं. खंड्याला शेवटी आम्ही बुट्टेवाडीत झोपल्यानंतर देखील त्या ठिकाणी त्यांनी कमी सेकंदामध्ये बारी लावली, घाटाचा राजा झाला. परंतु वर गेल्यानंतर दुर्दैवानं खंड्या आम्हाला सोडून गेला. जे आम्हाला अपेक्षित नव्हतं ते अचानकपणे दुःख हे आम्हाला त्या ठिकाणी झालं. परंतु खंड्या जिथेही कुठे असेल तिथं सुखी असेल असं आम्हाला आतूनात वाटतं. कारण की खंड्यानी आपल्या जीवनामध्ये एक प्रामाणिकपणेच आमचं सुद्धा नाव वाढवलं आणि म्हणून मला परत परत हेच वाटेल की खंड्या कोणत्याही रूपात येऊ आमच्याच घरी येऊ. खंड्या खंड्याला आम्ही विसरू शकत नाही. आज आमचा परिवार असेल, जगता परिवार असेल किंवा आमची संघटना सर्वजण असतील अगदी मनापासून जपलं म्हणून खंड्याने आमचं नाव लौकिक वाढवला. खंडे कोणत्याही जन्मी कोणत्याही रूपात येऊ पण आमच्याकडे येऊ हीच मी देवाकडे प्रार्थना करेल आणि खंड्याला मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खंड्या 5.5 वर्षाचा होता परंतु खंड्या
अजून खूप वर्ष जगला असता, पण जे नियतीला मान्य नसतं त्या काळापुढे आपण काही करू शकत नाही. पण खूप मोठं दुःख खंड्या आम्हाला अचानकपणे देऊन गेला, हे दुःख आम्ही विसरणार नाही. आज खंड्याचा विधी या ठिकाणी होत असताना खर तर खंड्याने जे जे काय आमचं नावलौकिक वाढवण्यासाठी केलं, म्हणून आपलं जे कर्तव्य आहे घरातल्या व्यक्तीप्रमाणे सर्व विधी या ठिकाणी आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून केलेला आहे.